फ्रेंड्स, वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनेल लर्न विथ गजानन. मित्रांनो, आता लवकरच म्हणजेच 21 फरवरीपासून आपल्या एक्झाम्स सुरू होत आहेत. वर्ग 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेसाठी उज्ज्वल शुभेच्छा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 12th क्लासला जो नॉव्हेल बेस्ड क्वेश्चन असतो, नॉवेलवर आधारित जे क्वेश्चन्स विचारले जातात, त्याच्यामध्ये फर्स्ट नॉवेल हिस्ट्री ऑफ नॉवेल यावर तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न विचारतात. आणि हे क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह असतात. 2-2 मार्कासाठी 2 क्वेश्चन्स जे विचारले जातात त्याची एक प्रॅक्टिस आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप यूजफुल ठरणार आहे. चला तर मित्रांनो, बघूया हिस्ट्री ऑफ नॉवेलचे ऑब्जेक्टिव क्वेश्चन्स. हिस्ट्री ऑफ नॉवेल वर्ग 12वीकरिता, ज्याच्यावर मार्क्स 4 असतात, ज्यामध्ये ऑप्शनल क्वेश्चन्स विचारली जातात, ट्रू फॉल्स विचारलं जाते, ज्यामध्ये ऑड मॅन आउट, ऑड वर्ड आउट विचारलं जाते, अशा प्रकारचे इझी क्वेश्चन्स जे परीक्षेत नक्की तुम्हाला येतील असे क्वेश्चन्स बघूया मित्रांनो. सो लेट स्टार्ट ऑप्शनल क्वेश्चन्स ऑफ हिस्ट्री ऑफ नॉवेल. बघा, इथे आपण क्वेश्चन बघू शकतो. मॅच द फॉलोइंग आयटम्स फ्रॉम कॉलम ए विथ दोज फ्रॉम कॉलम बी. मित्रांनो, हा क्वेश्चन पुन्हा बोर्ड एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतो. यासाठी तुम्हाला मी डायरेक्ट आन्सर्स दिलेले आहे, हे लक्षात ठेवा. फर्स्ट टाइम मुरासाकी सिकिबू, लक्षात ठेवा, मुरासाकी सिकिबू आलं की तिथे टेल ऑफ गेंजी हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मुरासाकी साकिबू याला लक्षात ठेवा, टेल ऑफ गेंजी. सेकंड, जोनाथन स्विफ्ट दिसलं की तिथे जोनाथन स्विफ्टने लिहिलेलं जे नॉवेल आहे गुलिवर्स ट्रॅव्हल्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जॉन बनियाननी लिहिलेलं आहे द पिलग्रिमेज प्रोग्रेस. आणि एक महत्त्वाचं इंडियन नॉवेलिस्ट आहेत, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं फर्स्ट इंग्लिश नॉवेल जे आहे ते आहे राजमोहन्स वाईफ. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, पिक द ऑड वर्ड आउट 2 मार्क्स. याच्यामध्ये मित्रांनो, गटातनं बसणारा शब्द तुम्हाला काढायचा असतो. एक वर्ड ऑड असते, फार इझी आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला अमिताव घोष, विक्रम सेठ, हेनरी फिल्डिंग आणि अमिता देसाई. याच्यामध्ये बघा, अमिताव घोष, विक्रम सेठ आणि अमिता देसाई हे सर्व इंडियन नॉवेलिस्ट आहे. फक्त ऑड वर्ड याच्यामध्ये आहे हेनरी फिल्डिंग्स. तर लक्षात ठेवा, हेनरी फिल्डिंग्स. सेकंड, प्लॉट नॉवेला सेटिंग आणि थीम असे वर्ड आपल्याला दिले असतील. याच्यामध्ये प्लॉट, सेटिंग आणि थीम हे ॲस्पेक्ट्स ऑफ नॉवेल असतात, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉवेल. याच्यामध्ये वेगळा वर्ड बसतो आहे नॉवेला. तर लक्षात ठेवा, नॉवेला हा तुमचा ऑड वर्ड होणार. थर्डमध्ये प्लेस, टाईम, क्लायमेट आणि एपिस्टोलरी. याच्यामध्ये प्लेस, टाईम आणि क्लायमेट हे सेम गटात बसणारे वर्ड आहे. याच्यामध्ये ऑड वर्ड आहे एपिस्टोलरी. आणि एक लास्ट ज्याच्यामध्ये आहे हॉरर, हॉरर मिस्ट्री, पिकारेस्क्यू आणि थ्रिरल. याच्यामध्ये हॉरर, मिस्ट्री, थ्रिलर हे सगळे नॉवेलचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्याच्यामध्ये एक नॉवेलचा प्रकार म्हणजे पिकारेस्क्यू नॉवेलमध्ये ह्या सगळे एलिमेंट्स असतात, पण पिकारेस्क्यू हे एक प्रकारचं नॉवेलचा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये ऑड वर्ड येणार आहे पिकारेस्क्यू. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे 4 मार्क्स नक्की तुम्हाला तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये महत्त्वाचे आहेत आणि पुन्हा येऊ शकतात. म्हणून याची तयारी करा. अशा प्रकारचे HSC बेस्ट आणि 10th बेस्ट व्हिडिओज तुम्हाला पाहायचे आहेत, तर लर्न विथ गजानन या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा.
आणि व्हिडिओला लाईक करा. सो फ्रेंड्स, कीप वॉचिंग माय चॅनल लर्न विथ गजानन. थँक्यू सो मच.